पण आहोत आणि तिथे वाशी गाव 30+ विरुद्ध तुर्भे 30+ या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. वाशीगाव 30+ या टीमनं टॉस जिंकला या मॅचमध्ये आणि बोलिंग करण्याचा निर्णय घेतलाय पाच ओव्हरच्या मॅचमध्ये. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका प्लीज, फिल्डिंग लावून घ्या. आणि सलामीची जोडी तुर्भे टीमकडून विपुल आणि मनेश. मागच्या मॅचमध्ये विपुलनं खूप चांगला खेळ केला होता, खूप चांगली बॅटिंग केली होती, तोच सलामीला आलाय. स्ट्रायकिंग इंड आला आहे मनीष आणि नो स्ट्रायकिंग इंड कडे विपुल, टीमचा कॅप्टन. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बोलिंग करण्यासाठी तुम्ही पाहताय विजेंद्रला. पहिला बॉल विजेंद्रचा, यावेळेस बा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा वा वा, चांगला फटका, चौकार. पहिल्याच बॉल वरती खूप चांगला फटका फलंदाज मनीषच्या बॅटमधून. यावेळेस पा ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु अपील फेटाळलेली आहे पंचांना. थोडीशी दुखापत आहे मनीषला. पहिल्या बॉलवरती खूप चांगला फटका, कव्हरचा भरून डॉट बॉल आला दुसरा बॉल. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 4. 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक. विजेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती, अकोट टप्प्याचा बॉल, हा पंपुल करण्याचा प्रयत्न फसलाय, यश आलं नाही या स्ट्रोकवरती फलंदाज मनीषला. परंतु एक रन मात्र चिकी सिंगल कंप्लीट झाली मनीषच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 5. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर कमबॅक केला विजेंद्रनं. टप्पा थोडासा बदलला, जी ऑफसाईड ऑफस्टम्प पिचिंग होती ती आता मिडल अँड लेग स्टम्पला पिचिंग केलेली आहे. बॉल चांगलं कमबॅक विजेंद्रकडून. इथे पहा डांडी गोल फलंदाज बाद, एलईडी ब्लिंक होत नाहीये, बेल सोडवलेली आहे. आज या स्पर्धेमध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एलईडीचे स्तंभ या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत, बेल्स एलईडीचे आहेत आणि सातत्यानं ते ब्लिंक होताना पाहतोय. मित्रांनो, एलईडीचे स्तंभ क्रिकेटमध्ये कधी आले याची माहिती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोचवेन. ज्यावेळेस T20चा वर्ल्ड कप 2007 सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र ऑस्ट्रेलियाचे मेकॅनिकल इंजिनियर ब्रॉन्टे एकरमॅन या व्यक्तीनं मात्र एलईडी स्तंभ खास T20च्या वर्ल्ड कपमध्ये बनवले. आणि त्या एलईडी स्टंपची प्राइस होती तब्बल 25 लाख रुपये. हा इतिहास आहे क्रिकेटमधला. ब्रॉन्टे एकरमॅन हे प्रणेते होते एलईडी स्तंभचे आणि तिथून मात्र एलईडी स्तंभ क्रिकेटमध्ये आले. तुम्ही बॅक टू क्रिकेट, तिथे पहिला गडी कोसळलाय. पहिला गडी बाद टीमची धावसंख्या 5. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत नेट नंबर 3 मध्ये. संकेत बॉलर तयार विजेंद्र. आणखीन एक पहा दांडी गोल, एलईडी ब्लिंक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज संकेत बाद
बॅक टू बॅक दुसरा धक्का। आणि मित्रांनो, आपण एलईडी स्तंभच्या बाबतीत चर्चा करत होतो आणि एलईडी स्तंभ ज्यावेळेस बनवण्यात आले त्यावेळेस मात्र झिंक्स या धातूचा वापर करण्यात आला आणि तिथून ऑस्ट्रेलियाचे जे मेकॅनिकल इंजिनियर होते ब्रंट इकरमॅन त्याने ते एलईडी स्तंभ बनवले होते खास T20च्या 2007च्या वर्ल्डकपसाठी। आणि ज्यावेळेस मित्रांनो भारतीय टीमनं तो पहिला T20चा वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस मात्र महेंद्रसिंग धोनीनं तो स्टंप उचलला होता। महेंद्रसिंग धोनीला एक हॅबिट होती की सामना जिंकला की आपण स्टंप उचलला होता सेलिब्रेशन करायचं, परंतु ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीनं ती फायनल जिंकल्यानंतर स्टंप उचलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र त्या ब्रॉन्ट एकरमॅननं त्या महेंद्रसिंग धोनीला मात्र तो नकार दिला होता। असे काही किस्से आहेत क्रिकेटमध्ये। आणि ज्यावेळेस ब्रुंटीकर मॅननं महेंद्रसिंग धोनीला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही फायनल जिंकाल त्यावेळेस मात्र मी हे स्तंभ तुला देईन हे प्रॉमिस केलं होतं। जाऊया बॅक टू क्रिकेट। तिथे मैदानामध्ये खेळ रंगलाय, दोन गडी बाद टीमची धावसंख्या 5। सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता। यावेळेस पहा बॅकवर जाऊन कव्हर्सला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि पहा बॉल तिथे गोषांकित क्षेत्रामध्ये जाईल आणि सिंगल आली फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून। अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड वरती 2 गडी बाद फक्त 9 रन। लॉस ऑफ 2 विकेट्स। आज या स्पर्धेतली पहिली रजनी, दिवस रात्रीचा खेळ, पहिला सामना झाला कोपरकिरणे आणि शिरवणे, त्याच्यामध्ये शिरवणे टीमनं कोपरकिरणे टीमला पराभूत केलं। सेकंड मॅचमध्ये कराबे टीमनं ऐरोलीला पराभूत केलं। बोरिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये सदानंद मात्रे पहिला बॉल मिड विकेटला खूप चांगला प्रयत्न केला होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यामुळे 1 रन आली फलंदाज स्वप्नीलच्या मनीषच्या बॅटमधून आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या 10। यावेळेस पा खूप चांगला फटका ऑन दी अप ऑन द राईज उडवलाय, एक टप्पा घेत बॉल लंगोन क्लिअर करतोय, खूप चांगला फटका चौकार। स्वप्नीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय, हा पडल्यानंतर मात्र थोडासा बॅकफुटवर गेला आणि त्यानंतर स्ट्रोकसाठी एक जागा बनवली ऑन दी अप। असे फटके मारणे कठीण असतात परंतु हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगला होता स्वप्नीलचा या स्ट्रोकवरती। या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 14। सदा ऑन मार्क। आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि बॉल चाललाय इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, पंचांचं काय इशारा येईल, येस आउट ऑफ द पार्क, षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून। पहा आता आक्रमण केलाय सदावरती, आता हवी ठरलाय स्वप्नील या षटकाराच्या मदतीनं। आता टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्डवरती 20, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त रन आले होते 9, त्यानंतर आतापर्यंत सदा मात्रेनं मात्र धावा खर्च केलेल्या आहेत 3 बॉलमध्ये 11। पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर स्वप्नीलनं चौकार ठोकला आणि त्यानंतर षटकार। यावेळेस पहा कमी गतीने मारायचे केंजू, पंचांकडे लाऊडली अपील, स्ट्रॉंग अपील केली जाते, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा फिंगर्स रोल केले होते, पडल्यानंतर आतमध्ये येणार हा बॉल, बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, लाऊडली अपील केली जाते। पंच आता धोनी एकमेकांच्या समोर आहेत, सल्ला मसलत होते, चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर मात्र आता निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल की फलंदाज आउट आहे की नाही। नाही, यस नॉट आउट, म्हणजे डॉट बॉल, डॉट बॉल हाताला आहे।
टीमची धावसंख्या 20, अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. डीप मध्ये लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. या वेळेस बॅटचा चेहरा दाखवला हलक्यात, फक्त पुश केला, पुश करो खुश रहो. सिंगल कंप्लीट झाली स्वप्नीलच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 21. आता स्ट्राइकला आहे मनीष. या वेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही. या बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तिथे सिंगल आली मनीषच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत 19 धावा. 19 का शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओवर झाली, ओवर दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत 19. एक गडी बाद 19, पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्या 9, परंतु या ओव्हर मध्ये रन आलेले आहेत 13. माफ करा, पहिल्या ओव्हर मध्ये 6 रन आल्यात आणि या ओव्हर मध्ये आल्यात 13 रन. दोन ओव्हरचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 19, एक गडी बाद. जो डीप कव्हरला ज्या टेंटमध्ये जो मुलगा बसलाय त्याला मी विनंती करतोय, तिथे बॉल पकडू नका, थोडा मागे सरकून बसा. बेस, थँक्यू थँक्यू. चला, दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 19, पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले 13. फलंदाज दोन गडी बाद 19. आता नवीन बॅटर नवल कुमार बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. नवल कुमार पहिल्या ओव्हर मध्ये विजेंद्रनं 6 रन खर्च केल्या, 2 विकेट त्यानं प्राप्त केले, त्यानंतर सदानं 13 रन खर्च केल्या, 1 विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. टीमची धावसंख्या, चला गेम स्पीड अप करा वाशिगाव, तुम्ही वेळ जास्त घेता प्लीज, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. फ्लड लाईट गेलं तर आपल्याला थांबावं लागेल, लक्षात घ्या. यावेळेस पाक गती कमी केली होती, तरी सुद्धा रीड केले, ऑन द राईज केला बॉल मिड विकेटला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मनीषच्या बॅट मधून ही सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 20. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी नवल कुमार. यावेळेस पा बिग हिट,
स्वप्नील च्या बॅट मधून एक तडाखा, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाइन च्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, इट्स मॅक्सिमम षटकार स्वप्नील च्या बॅट मधून। या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 26, 26। पुन्हा एकदा तयार नवल कुमार, आणखीन एक चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा स्वप्नीलच्या बॅट मधून, बॉल सीमा पार, षटकार। बॉटमॅनचा खूप चांगला वापर करतोय स्वप्नील। लागोपाठचा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 32, 32। आता गिअर शिफ्ट केलाय स्वप्नीलनं, आक्रमण नवल कुमारच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलाय, लगातार दोन षटकार आणि त्याच झोन मध्ये टोकलेत मिड विकेट रिजन एरिया। नवल कुमार ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय, स्ट्रायकिंग इला स्वप्नील, यावेळेस पास समोर खेळलाय व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड, बॉल चालला एक टप्पा घेत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून, टीमची धावसंख्या 36। काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये, अगदी उसळलेल्या समुद्रासारखी बॅटिंग करतोय स्वप्नील। बॅटला चेंडू स्पर्श करतोय आणि त्या चेंडूवरती अगदी हातानं पेनाने लिहितोय सहारण चौकार। यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल, फटका फसलाय, बॉल चाललाय जमिनीच्या समांतर मिड विकेटला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय, तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली स्वप्नीलच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 37। सदोतीसला दोन विकेटचं नुकसान। शेवटचा बॉल नवल कुमारचा मनीष साठी, यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल, खूप चांगला फटका, पारेलाल फ्लॅट बॅटर स्ट्रोक, परंतु डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग, सदा कडून तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली, ओव्हरची झाली समाप्ती, तीन षटकांचा खेळ संपलाय, 38 दोन विकेटचं नुकसान, टीम तुर्भे 30+। या टीमची धावसंख्या, तीन षटकांचा खेळ संपलाय, दोन गडी बाद 38। मनीषनं सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर मात्र सर्व डाबाची सूत्र स्वप्नीलने घेतली आपल्या हातामध्ये आणि का बॅटिंग केली मैदानामध्ये। या ओव्हरमध्ये जर विचार केला तर या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत नवल कुमारच्या बॉलिंगवरती 19, दोन षटकार एक चौकार याचा समावेश आणि तीन सिंगल। चला आता ओव्हर नंबर 4 मध्ये सुमित, षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सुमितला आता आमंत्रित केलंय बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे मनीष म्हात्रे। पहिलाच बॉल फुलटोज आणि तिथे पहा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय, मनीषच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या आता मदतीनं टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 42, 42, लॉस ऑफ टू विकेट्स, रन आता बरसाला सुरुवात झालेली आहे। फ्लड लाईट दुधिया रोशनीमध्ये ही मॅच आपल्या समोर, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय वाशिगावने घेतला, यावेळेस पा पडल्यानंतर सोडून दिला, लेगस्टिकच्या बाहेर बॉल टाकलाय अगदी पॉपिंग क्रीज मध्ये, पंचांचा इशारा वाईट प्लस 1, अशा दोन धाबा, टीमची टोटल आता 44, 44। हा बॉल पुन्हा टाकावा लागेल बॉलर सुमितला, यावेळेस पा ओव्हर पिच बॉल खांडून काढलाय बॉलला, ड्राईव्ह तर चांगला आहे परंतु रोहनचं चांगलं कौतुक करेल, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन आली, चांगली फिल्डिंग, डायव मारत मात्र बॉल आढळला आणि आपल्या टीमसाठी 3 रन वाचवल्यात रोहननं।
सिंगल नंतर टीमची धावसंख्या 45। इथे पहा लाईन चांगली होती सुमितची, ओवर पिच बॉल, अगदी वाईड यॉर्कर पद्धतीनं टाकलेला बॉल, पॉपिंग क्रीज मध्ये ड्राईव्ह तर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे आणि बीट करून गेला सरल स्वप्नीलला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक सुमितच। इथे पहा आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर सरल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये, पंचांची अपील केली जाते पंचांकडे, परंतु अपील मध्ये कुठलाही भुसता नाहीये, आत्मविश्वास नाहीये, त्याच्यामुळे अपील पेटाळली, आणखीन एक डॉट बॉलची होती समाप्ती। टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 45, 45ला 2। या ओव्हरच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। यावेळेस पहा फटका ऑन साईडला खेळलाय मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल पर्यंत आलाय, खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फेक, तोपर्यंत एकच रन स्वप्नीलच्या बॅट मधून, आणि या एक रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 46। करावे टीमनं खूप चांगला खेळ केला, 2 मॅचेस जिंकलाय करावे टीम। इथे पहाल की आता फक्त दिशा दिली पॉइंट आणि गलीच्या दरम्यान बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे मिळेल मनीषला एक रन। अशा पद्धतीनं षटकाची होते समाप्ती, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या किडी आम्हाला सांगतात 2:47। या ओव्हरमध्ये जर विचार केला तर या ओव्हरमध्ये 9 रन आल्यात। या स्पर्धेचं टेलिकास्ट PTCच्या माध्यमातून आमचे अपडेटर KD आणि आमचे कॅमेरामॅन ऋषिकेश आणि ओमकार या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टच्या भूमिकेमध्ये चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून केलं जातं, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतोय। आमचे कॅमेरामॅन 4 षटकांचा खेळ संपला 47-2, आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी विकास आलाय, विकास भगत देत ओव्हर मध्ये, मगाशी विकास भगतनं चांगली बॉलिंग केली होती देत ओव्हर मध्ये, धावा कमी स्पेंड केल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये काय करेल। 47-2 शेवटची ओव्हर, विकास भगतच्या हातामध्ये हात बॉल, बॉल स्वप्नीलच्या बॅट मधून फटका चांगला, परंतु टायमिंग फसलं, मिड विकेटला चांगला झेल टिपलाय सागर नाणी फलंदाज, इथे स्वप्नील बाद महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली बॉलर विकास भगतन, जी विकेट हवी होती कारण अडथळा निर्माण करत होता या मॅच मध्ये वाशीगावचं, त्या अडथळ्याला आता विकास भगतन दूर केलाय। स्वप्नील बॅक, फलंदाज बाद, आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर, नवीन बॅटर समीर, सत्तेचाळीसला 3 विकेटचं नुकसान आहे। आता नवीन बॅटर समीर स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तयार, आणि नॉन स्ट्रायकिंग इनला मनीष म्हात्रे, तो सलामीला आलाय, चांगली बॅटिंग करतोय। यावेळेस बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या पाठीमागे बॉल चाललाय, तिथे एक रन चिक्की सिंगल कंप्लीट झाली समीरच्या बॅट मधून, समीर ऑफ द मार्क, खातं उघडलं एक रन, आणि संघाची धावसंख्या आता पुढे गेली 48। खूप चांगलं कमबॅक, खूप चांगली बॉलिंग करतोय विकास भगत ओव्हर नंबर 5 मध्ये। अकूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका केला जाता, बॉल हवेत, मिस टाइम स्ट्रोक, आणि तिथे पहा शॉट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक, उलट्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न केला, पोहोचला होता, त्यानंतर हात मात्र त्याने काढून घेतले, विजेंद्र होता, शॉर्ट मिड विकेट 30 सर्कलच्या आतमध्ये, तोपर्यंत 2 रन, आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 50, अर्धशतक टीमचं धावफलकावर लागलेलं आहे, तुर्बे 30+ टीमचं।
यावेळेस पा फटका चांगला आहे डीप मध्ये शतरक्षक चेस करतोय परंतु पहा तिथे काय फिल्डिंग स्टँडर्ड दाखवलाय नबल कुमारनं दोन रन आपल्या टीमसाठी वाचवलेत आणि या दोन रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 52 अजून या ओव्हरचे दोन बॉल शिल्लक आहेत स्ट्रायकिंग इनला पुन्हा मनीष म्हात्रे यावेळेस पहा टर्न अँड बाउन्स झाला बॉल पडल्यानंतर जास्त उचली घेणारा बॉल अगदी फुंकर मारत गेलाय मनीषच्या कानावरती विकेट किपर जातामध्ये डॉट बॉल चांगली बॉलिंग चांगलं कमबॅक आणि व्हेरिएशन आहे प्रत्येक बॉलमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते विकास भगतच्या या माध्यमातून शेवटचा बॉल यावेळेस पहा बॅटची कडा एकच रन मिळेल झाल्या रन 53 आणि 54 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये टीम वाशिगाव 30+ या टीमच्या समोर 54 रनचं लक्ष आहे 44 टू विन मनीषच्या बॅटमधून 14 बॉलमध्ये 20 रन त्याने ठोकल्या नॉट आउट राहिला काय बॅटिंग केली त्यानंतर स्वप्नीलचं मी कौतुक करेन कारण स्वप्नीलच्या बॅटमधून आपण रन पाहिला आतषबाजी केली षटकारांची 13 बॉलमध्ये 30 रन बनवल्या एकंदरीत काय तर पहिलं पूर्वार्ध संपलेलं आहे मित्रांनो पहिला अंक संपला या मॅचचा आणि पहिला अंक संपत असताना धावा बनवल्या 53 तुर्भे टीमनं आणि 54 धावांचं लक्ष या मॅचमध्ये प्रस्थापित केलेलं आहे सेट केलाय वाशिगाव या टीमसमोर
थैंक यू, वेलकम बैक, पुनः एक सहर्ष स्वागत। तुम्हें पता है श्री दत्त मित्र मंडल सानपाड़ा 30+ आयोजित दिवस रात्र ही स्पर्धा आज स्पर्धेतली पहिली रजनी आहे आणि पहिल्या रजनीतना हा सामना वाशीगाव 30+ विरुद्ध तुर्फे 30+ या दोन टीमच्या दरम्यान वाशीगाव 30+ या टीमने टॉस जिंकला होता। या मॅचमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या बॅटिंगमध्ये तुर्फे 30+ टीमने धाबा बनवल्या। 53 आणि 54 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये। पंचांचा ग्रीन सिग्नल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। विजेंद्र आणि सत्यम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, बॉलर स्वप्नील पॉवर प्लेचं पहिलं षटक पडल्यानंतर पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे एक रन कंप्लीट झाली फलंदाज विजेंद्रच्या बॅटमधून। आणि या सिंगल नंतर आपलं खातं उघडलं, संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 1 रन। स्वप्नील पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतोय, पहिल्या बॉलवरती सिंगल, यावेळेस 5 स्टेप आउट केलाय, खूप चांगला फटका, गॅप मधून बॉल चाललाय, शतरक्षक आहे परंतु पहा त्याला बीट करून बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर। इथे सत्यम पाटीलच्या बॅटमधून एक मोठा फटका, टीमची धावसंख्या चौकार आलाय सत्यम पाटीलच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 5, 54 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये। मजा येईल या मॅचमध्ये कारण ही मॅच शेवटपर्यंतच्या बॉलपर्यंत जाईल, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे, क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष सेफ नाही आहे। म्हणूनच मित्रांनो क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ का म्हटलं जातं। यावेळेस बॅकपोटर जाऊन मात्र स्ट्रोकसाठी जागा बनवली होती परंतु पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल बीट करून चालला सरळ सत्यम पाटीलला विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक स्वप्नीलचं, येतोय डड बॉल पासला बिनगडी बाद। यावेळेस पा फटका पोचलाय परंतु शतरक्षक पोचला होता, तिथे ड्रॉप झाली कॅच, मिड ऑनचा शतरक्षक मिडविकेटच्या ठिकाणी गेला, प्रयत्न चांगला केला होता परंतु गॅदरिंग करता आला नाही, ग्रीप करता आला नाही चेंडू, त्यामुळे ड्रॉप झाली कॅच। सिंगल कंप्लीट झाली फलंदाज विजेंद्रच्या बॅटमधून, माफ करा सत्यमच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 6। स्वप्नील ऑन मार्क, आता स्ट्रायकिंग इनला विजेंद्र, यावेळेस पार टॉप एज लागलाय, फटका फसलाय बॉलच्या खाली शतरक्षक, आत्ता मात्र चुकी करणार नाहीये, शॉर्ट मिडविकेटला खूप चांगला झेल टिपलाय शिनून आणि फलंदाज इथे बाद होतोय। सत्यम पाटील नाही विजेंद्रला जावं लागेल, पहिलं विकेटचं पतन, वाशीगाव 30+ टीमला पहिला धक्का लागलाय विजेंद्रच्या स्वरूपामध्ये। टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय, 5 बॉल झाला आणि टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहे 6, 1 गडी बाद 6, विजेंद्र बाद झालाय। चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित, तिसऱ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय। सत्यम पाटीलला जॉईंट होईल, 6-1 अशी परिस्थिती, 54 करायची आहे या मॅचमध्ये। मग अशी मी चर्चा करत होतो क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट सेफ नाही आहे, तुम्हाला आठवत असेल 364 धावा त्यासुद्धा चेस केल्या दक्षिण आफ्रिके टीमनं। यावेळेस पाच टॉप एज लागलाय, फटका फसलाय, पुन्हा एकदा विकेट मिळू शकते, बॉलच्या खाली शतरक्षक, खूप चांगला झेल टिपलाय मिड विकेटला, फलंदाज होईल बाद। विपुलनं खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होतोय, गोल्डन डकचा शिकार। सुमित तंबूच्या आश्रयाला परतलाय,
चल आता पहिल्या ओवरचा खेळ संपला, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 6. आता संकट आलेले आहेत वाशीगाव टीमवरती, अनेक संकट. आता संकटातून सावरावं लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावलेल्या आहेत. विजेंद्रची विकेट पहिली गेली, त्यानंतर मात्र दुसरी विकेट सुमितची गेली शून्यावरती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवल कुमार 4th क्रमांकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, टीमची धावसंख्या अखेर स्कोरवरती 6-2 वाशीगाव. आता स्ट्रायकिंग एंडला सत्यम पाटील आणि त्याच्या जोडीला नवीन फलंदाज आलाय नवल कुमार, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक संकेत आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. P2 चं दुसरं षटक टाकण्यासाठी संकेत ऑन मार्क. पहिलाच बॉल बिग हिट अगदी व्ही शेप मध्ये, बॉलला लॉंग ऑन क्लिअर करतोय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सत्यम पाटीलच्या बॅटमधून षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 12. लेंथ बॉल होता, लवकर पिक केलं सत्यम पाटीलनं अगदी गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर हपवाली बनत लॉंग ऑन क्लिअर केलाय सहारनसाठी षटकार. पुढचा बॉल यावेळेस वाकू टप्प्याचा बॉल, इथे फटका बसलाय, झेल सोडला, कॅचेस विन द मॅचेस. इथे डिक्लेअर झोन मध्ये झेल कोणाचा सोडला तर सत्यम पाटीलचा. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. इथे जीवदान भेटलाय सत्यम पाटीलला, आणि ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती मैदानामध्ये होते, जीवदान दिलं जातं, त्यावेळेस मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये उपद्रव आपण पाहतो बॅटरच्या माध्यमातून. इथे होईल का तसा प्रयत्न, उपद्रव आपल्याला पाहायला मिळेल का सत्यम पाटीलच्या बॅटमधून. ज्यावेळेस तिसारा परेरानं रोहित शर्माचा झेल सोडला आणि पहा उपद्रव त्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. इथे पहा डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा लागली, बॉल चालला घोषणकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोरवर होती रन झालेले अखेर 14. 14-2 विकेटचं नुकसान. पॉवर प्लेचं दुसरं षटक, बॉलिंग ट्रॅकवरती संकेत. आता कमबॅक करतोय कारण पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. आणखीन एक चांगला फटका, लॉंग ऑन अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा फटका. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, इट्स अ सिक्सर सत्यम पाटीलच्या बॅटमधून. पहा जीवदानाचा काय आता उपद्रव. म्हणून या कॅचेस ज्या हाफ चान्सेस असतात त्या फुल चान्सेसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायच्या असतात. क्रिकेटमध्ये संधी एकदाच चालू नते आणि संधीचं सोनं करणं गरजेचं असतं, नेहमी नेहमी दिवाळी नसते. पहा जीवदानं क्रिकेटमध्ये भरपूर वेळा धोकादायक ठरलेली आहेत. इथे धोकादायक ठरेल का या मॅचमध्ये सत्यम पाटील हे आपल्याला बघायचं आहे, कारण एक षटकार आता झेल सोडल्यानंतर ठोकला देणं, एकूण 2 षटकार त्याच्या बॅटमधून टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं 20 आकड्यावरती. आणखीन एक चांगला फटका, गॅप मधून बॉल चाललाय, लॉंग ऑन क्लिअर करतोय सत्यम पाटीलच्या बॅटमधून चौकार. फटकेबाजी, आतषबाजी, जी दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतो तसे फटाकडे फोडतोय या मॅचमध्ये सत्यम पाटील. या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 24, अजूनही 30 रनची गरज आहे या मॅचमध्ये. 30 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये. यावेळेस पाप बॅकफुट जात असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअरकट करण्याचा प्रयत्न, प्रयत्न फसला, परंतु बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 25. यावेळेस पहा बॅटची कडा, 1 रन. चला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड वरती 26. आता 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत विजयासाठी 28.
अठरा बॉल 28 रनची गरज आहे या मॅच मध्ये। दोन ओव्हरचा खेळ संपलाय, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्डवरती वाशिगाव 30+ दोन गडी बाद 26 धावा। 54 करायचे होते या मॅच मध्ये, आता 18 बॉल मध्ये अजूनही 28 रनची गरज आहे। मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी। जर या ओव्हर मध्ये सत्यम पाटीलची विकेट प्राप्त झाली तुर्भे टीमला तर कमबॅक होईल आणि सत्यम पाटील अशाच फ्लो मध्ये राहिला तर मॅच लवकर संपेल हे म्हणायला हरकत नाहीये। क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, तुम्हाला सर्वांना वेड लावलंय क्रिकेटनं। पहिला बॉल आउटसाइड द ऑफस्टंप, पंचांचा इशारा, व्हाइट बॉल प्लस वन, म्हणजे दोन धावा आता फुकटच्या असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण हा बॉल आता पुन्हा टाकावा लागेल या बॉलरला। ओव्हर नंबर 3 मध्ये श्रीनिवास बॉलिंग ट्रॅक वरती तुर्भे टीम कडून, स्ट्रायकिंग इला आहे नबल कुमार ज्याला आता या मॅच मध्ये खाते उघडायचं आहे। पहिलाच बॉल अगदी खूप चांगला फटका, इनसाइड आउट, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवला आणि बॉल चालला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, नवल कुमारच्या बॅट मधून येतोय चौकार। काय फटका होता, इनसाइड आउट, थोडासा मागचा पाय मागेच घेतला आणि पहा कव्हर्स वरून उडवलाय बॉल, 3 शतरक्षकांना भेदून बॉल एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, नवल कुमारच्या बॅट मधून हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 32। आता टीमची धावसंख्या 32, आता 17 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे। आता मॅच अगदी मी म्हणेन पकड निर्माण केलेली आहे वाशिगाव टीमने या मॅच मध्ये। यावेळेस पहा बॅक टू द बॉलर खेळलाय, मिठापवरून बॉल चाललाय लॉंग ऑफला डीप मध्ये, पहा काय किस्मत बहादूर का साथ देते है असं म्हणतात आणि हे आपल्याला पाहायला मिळालं। अगदी बॉल हातामध्ये होता, तोंडासमोर आला आणि बॉलनं त्याला बघून उडी घेतली की काय, बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झालाय, लॉंग ऑफ क्लिअर केला बाउंड्री लाईन नवल कुमारच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड होती 36। आता 16 बॉल 18 रनची गरज आहे या मॅच मध्ये। अकुट टप्प्याचा बॉल विकेट किपरच्या पाठीमागे, त्यानं झेल सोडलाय, आणखीन एक चूक, बॉल चालला घोषणकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिले आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड होती 38 रन। आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। 15-17 समीकरण 37। यावेळेस पाकोलवर टप्प्याचा बॉल, ड्राईव्ह तर केला परंतु ड्राईव्ह झाल्यानंतर बॅकलिप लवकर खाली आणली, त्या मुलीच इथे बॉल विसावला खेळपट्टीवर, इथे रन मिळाली नाहीये नवल कुमारला, म्हणजे डॉट बॉल टाकलाय, डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर थोडासा प्रेशर निर्माण होईल, परंतु डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवावा लागेल तुर्भे 30+ या टीमला। खूप चांगली मॅच, अगदी अटी टट्टीची रोमहर्षक सामना। यावेळेस पा फटका चांगला आहे इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, परंतु एकच रन मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 38-2। 38 लॉस ऑफ 2 विकेट्स, 54 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये, म्हणजे अजूनही 16 रनची गरज आहे येणाऱ्या तेरामध्ये 16। यावेळेस पहा शपल होऊन ऑन साइडला हुक करायचा होता, बॉल पायावरती आदळला, इथे डॉट बॉलची होती समाप्ती, अशा पद्धतीने षटकाची होती समाप्ती। 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोरवर होती 38 धावा। आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये अजूनही रन करायचे आहे 16। 12 बॉल 16 रनची गरज आहे या मॅच मध्ये। वाशिगाव
30 प्लस या टीमला तुर्बेगाव 30 प्लस टीमच्या विरोधामध्ये सत्यम पाटील अगदी तलटोकून आहे. आणि म्हणतात ना मित्रांनो, संघर्षाच्या काळामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते. आणि ती वेळ आता सत्यम पाटीलनं बदलली या मॅचमध्ये. जसं सत्यम पाटीलचा झेल स्क्वेअर ऑफ द विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सोडला, त्यानंतर पहा जीवदानाचा उपद्रव या मॅचमध्ये सत्यम पाटीलनं दाखवलाय. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्येच नाही तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जीवन जगत असताना जीवदानं खूप धोकादायक आहेत. आपल्या युद्धामध्ये ज्यावेळेस पानिपतचं युद्ध मराठ्यांना लढलेलं ते एक सर्वाधिक मोठं युद्ध, त्यामध्ये सुद्धा जीवदानं भरपूर वेळा धोकादायक ठरलेली आहेत. चला आता पंकज आलाय बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये. 12 बॉल 16 रनची गरज आहे. तुर्बे टीमला काय करावं लागेल या मॅचमध्ये, तर विकेट्स घ्याव्या लागतील आणि तेही सत्यम पाटीलजी. पहिलाच बॉल क्रॅकिंग कबल ड्राईव्ह आणि पहा बॉल आता चाललाय स्वीपर कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बंदुकीतून सुटलेली गोळी 1-56-47 2-2-2-2-2-2-2 चौकार. काय फटका पंकजच्या पहिल्याच बॉल वरती, हाफ ट्रॅकर बॅकफुटर गेला, त्यानंतर मात्र काय स्ट्रोक केलाय बॉटम एंडचा, खूप चांगला वापर. आता 11 बॉल 12 रनची गरज आहे या मॅच मध्ये. सत्यम पाटील ऑन अ फायर, 10 बॉल मध्ये 28 या आकड्यावरती तो खेळतोय. अवे फ्रॉम द बॉडी पडल्यानंतर बाहेर निघालाय, पण व्हाइट बॉलची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, म्हणजेच हा बॉल पंकजला पुन्हा टाकावा लागेल. येस, आता 11 बॉल 11 रन म्हणजे रन बॉल इक्वेशन झालं या मॅच मध्ये. यावेळेस पहा तुम्ही फटका पाहू शकाल सत्यमच्या बॅट मधून, बिग हिट, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार 10 मध्ये 5. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. म्हणून मित्रांनो मी सांगतो ना, जीवदानं क्रिकेटमध्ये भरपूर धोकादायक आहेत. हा झेल जर झाला असता तर ही परिस्थिती आली नसते तुर्बे टीमवरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. यावेळेस पा ओर पीच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. 9 बॉल 5 रनची गरज आहे. चांगली बॅटिंग, यावेळेस पा फटका बॅट मधून स्वीट साऊंड, बॉलला उडवला महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलला. मात्र 2011 वर्ल्ड कप ची फायनल फिनिश केली होती महेंद्र सिंग धोनीनं, तसाच हा सामना फायनल केलाय सत्यम पाटीलनं षटकार मारत. 8 चेंडू राखून आज सामना जिंकलाय वाशिगाव 30 प्लस या टीमनं. आणि या मॅचचा सामनावीर, नो डाऊट अबाउट दिस, कुणालाच प्रश्न शंका येणार नाहीये, या मॅचचा सामनावीर ज्यानं फटाक्यांची आतषबाजी केली, झेल सोडल्यानंतर मात्र सामना एकाती आपल्या बाजूला झुकवला. सत्यम पाटील हा खेळाडू मात्र ठरला या मॅचचा सामनावीर.